हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू आवर चैनल ऑनलाइन क्लासेस इन मराठी इंग्लिश। तर स्टूडेंट्स बघा, आज आपण पुन्हा एकदा स्टँडर्ड 4 इयत्ता 4 इंग्लिश मीडियम आपल्याकडे आहे बुक्स सुलभ भारती मराठी आणि आपण पेज नंबर 5 वरती आलेलो आहोत आणि आपल्या समोर 5 नंबरचं आपलं छान अशी कविता, छान असं गाणं, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या ही आपण कविता पोयम आज म्हणणार आहोत। तुम्ही काय करा, माझ्या मागं म्हणा आणि ज्यांच्याकडं बुक्स नसतील, ज्यांच्याकडे बुक्स असतील त्यांनी बुक्समध्ये बघा आणि ज्यांच्याकडे बुक्स नसतील त्यांनी व्हिडिओत बघून आमच्या मागं म्हणू शकता मोबाईलवरती। चला तर मग आता आपण सुरू करूया। त्या अगोदर जर तुम्ही फर्स्ट टाईम आमचा हा व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला काय करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओची लिंक शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा आपले हे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। त्याचप्रमाणे असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सबस्क्राईब करायचं म्हणजे काय करायचं, खाली एक रेड कलरचं बटन तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं आणि त्याचबरोबर शेजारी एक बेल आयकॉन तुम्हाला दिसत असेल त्यालासुद्धा तुम्ही काय करायचं, क्लिक करायचं। चला आपली आता कविता आपण सुरू करूया। तुम्ही माझ्या मागं म्हणायचं, पहिले तुम्ही ऐकायचं नंतर म्हणायचं। चला, टप 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 पडती गारा, टप 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 पडती गारा, पट 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 वेचू साऱ्या, पट 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 वेचू साऱ्या, पकडून धरता वितळून गेल्या, पकडून धरता वितळून गेल्या, पकडून धरता वितळून गेल्या, पकडून धरता वितळून गेल्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गडगड गडगड मेघ गर्जती, गडगड गडगड मेघ गर्जती, चमचम चमचम विजा चमकती, चमचम चमचम विजा चमकती, थुई 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 मोर नाचती, थुई 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 मोर नाचती, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, थड 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 थंडी वाजते, 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 हाक आईची ऐकू येते, हाक आईची ऐकू येते, हाक आईची ऐकू येते, घरात जाऊन स्वच्छ होऊया, घरात जाऊन स्वच्छ होऊया, घरात जाऊन स्वच्छ होऊया, घरात जाऊन स्वच्छ होऊया, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या। बघा तसे छान छान प्रकारे ही पावसाची कविता पोयम गाणं म्हटलेलो आहोत। बघा इथं एक चित्रामध्ये किती सुंदर इथं मुलं काय पडतंय, खेळताय पावसामध्ये आणि ही छान अशी कविता आपण म्हटलो आहे। तुम्हाला कशी वाटली? आवडली मला खूप। तर चला आता आपण या कवितेचे काय करूया, खाली प्रश्न उत्तर आहे ते आपण काय करूया, सॉल्व्ह करूया। बघा हा प्रश्न क्रमांक एक बघा, कविता कशाबद्दल आहे सांगा बरं, कशाबद्दल आहे? म्हणजे पावसावरती, करेक्ट। आपण काय म्हणायचं, कावसर। ही कविता कोण म्हणत आहे, कोण म्हणत असेल? कविता मुलं म्हणत आहे, करेक्ट, मुलं आणि मुली म्हणत आहे। विजा चमकतात तेव्हा मुले, तेव्हा तुम्हाला काय वाटतं? बघा, चमचम चमचम विजा चमकती, गडगड गडगड मेघ गर्ज, म्हणजे विजा चमकल्यानंतर आपल्याला कसं वाटतं? भीती वाटते, बरोबर ना? किती कर्कश आवाज असतो विजांचा, आपल्याला भीती वाटते, बरोबर ना? आता नेक्स्ट बघा, कोण ते सांगा, टप 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 पडणाऱ्या गाऱ्या, बरोबर, गारा, गडगड गरजणारा कोण आहे? मेघ। मेघ म्हणजे ढग कसं गरजतं ना, धडाम 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 असं वाजतं ना, त्यानंतर चमचम काय चमकतं? वीज। हा, आणि थुई थुई कोण नाचतं? मोर, करेक्ट। आणि थडथड वाजणारी थंडी, करेक्ट। तर अशा प्रकारे आपण काय केलं, ही तुमची पोयम आपण शिकलेलो आहोत। आवडली का मग? Yes. समजली का? Yes. चला तर मग आता आपण असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक करा। चला बाय।